आदेश निघाला, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, येत्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 5,000 रुपये जमा होणार, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण पाहूया. कृषी मंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे, ती आपण पाहूया. राज्यातील सन 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला शब्द राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण केला असून, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे कमीत कमी 1,000 व कमाल 2 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मागील वर्षी विविध कारणांनी आर्थिक नुकसान सहन कराव्या लागलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थेट अर्थसहाय्य मिळणार याचे समाधान असल्याचं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता हे पैसे कधी मिळणार आहे ते सुद्धा पाहूया. सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये मिळणार. अर्थसंकल्पातील घोषणेनंतर कृषी विभागाचा शासन निर्णय म्हणजे आदेश जारी. तर राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी केलेल्या या घोषणेची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचे राज्यातील समस्त कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी व कृषी विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार असं या ठिकाणी म्हटलेलं आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.